मुकाबला लोकसभेचा 2014 या मालिकेमध्ये आज आपण आणखी एका नव्या नेत्याला भेटणार आहोत. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार संजय दीना पाटील हे आपल्या बरोबर आहेत. आपण संजय पाटील यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत की लोकसभेच्या त्यांच्या मतदारसंघातलं आव्हान नेमकं त्यांच्यासमोर कसं आहे आणि त्याचा सामना ते कसा करणार आहेत. या ठिकाणी गेली काही काळ सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडणारे किरीट सोमय्या आणि गेली 35 वर्ष आंदोलनातून आपला आवाज उठवणाऱ्या मेधा पाटकर यांच्याशी संजय पाटील यांचा मुकाबला आहे. संजय भाऊ, आपलं स्वागत आहे लेमन न्यूजमध्ये. ही गर्दी जी बाहेर दिसते, ही गर्दी तुमच्या बरोबर दिवसाचे 24 तास असते, यातून घरातल्या मंडळींना वेळ मिळतो की नाही हा प्रश्न आहे, पण या गर्दीतून तुम्हाला बाहेर काढणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते या राज्यातल्या आणि देशातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं हे कमालीचं कठीण काम आहे. याच परिसरात राहून 4-4, 5-5 दिवस तुम्ही भेटत नाही माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला. काय आहे, ही माणसं आताही तुमच्यासाठी थांबलेली आहेत आणि ही माणसं का प्रेम करतात तुमच्यावर? बघा, तुम म्हणजे फक्त दिलखुलास हसणं हा तुमचा USP आहे की तुम्ही खऱ्या खुऱ्या अर्थानं कामं करताय? तुम्ही काही कामं केली नाहीत तर मग जर कामं केली नसेल तर ही माणसं का जमली आहेत? नाही नाही, कामं नुसतं माझ्या एकट्याचीच नाही आहेत, हे सर्व एक टीम वर्क आहे. मी कुठलंही काम का कुठलंही म्हणजे इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये कुठलाही माणूस एकटा काही करू शकत नाही, याला सर्व संघटनेची ताकद लागते, परिवाराची ताकद लागते, मित्रमंडळीची ताकद लागते आणि मला देवाच्या कृपेने चांगला परिवार मिळाला, परिवाराचा चांगला साथ मिळाला, मित्रमंडळीचा चांगला साथ मिळाला, शरद पवार साहेबांचा पूर्ण पक्षाचा चांगला साथ मिळाला, काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा आणि काँग्रेसचे सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा चांगला साथ मिळाला, त्यामुळे मी हे सर्व करू शकलो. आमदार व्हायचं असेल का खासदार व्हायचं असेल, लोकांची जी कामं करायची असेल त्यामध्ये हे क्रिकेटसारखं एक टीमवर्कचं काम आहे. कोणी फिल्डिंग करायची असते, कोणी बॅटिंग करायची असते, कोणी अंपायर करायचं असतं, कोणी टीमचं बघायला लागतं, कोणी मेडिकल हेल्प करायला लागतं, हे सर्व गोष्टी मिळून टीम बनते आणि तेव्हाच काहीतरी परफॉर्मन्स करायला मिळतं. तुमचा राजयोग खूप तगडा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मागच्या विधानसभेला असं म्हणत लोक म्हणत होते की आता संजय भाऊचं काही खरं नाही, संजय भाऊ पडणार, पण त्याच वेळेला लोकसभा आली आणि तुम्ही दिल्लीत निघून गेलात. ज्या वेळेला असं वाटतं की आता भाऊ अडचणीत आहे तेव्हा भाऊ निघतो, हा राजयोगाचा भाग आहे? नाही नाही, मेहनतीचा काम आहे आणि माझी एकट्याची मेहनत नाहीये. पण तुमच्या राजयोगाबद्दल सगळे लोक जलस असतात, तुम्हाला पटतं तुमचा राजयोग तगडा आहे? ते आता देवालाच माहिती का कुठला योग आहे, पण मला असा योग चांगला आहे का लोकांचं साथ आणि बळ आणि काम करण्याची ताकद आणि मित्रमंडळीची आणि सर्व पक्षाची ताकद जी माझ्या बरोबर आहे, एकत्र मिळून आम्ही काम करतो, एकत्र मिळून लोकांचे काम करतो, त्यामुळे ही ताकद वाढते आणि लोक निवडून देतात. आणि हे सगळं होत असताना मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा तसा प्रभाव दिसत नाही. गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका ही शिवसेना भाजपकडे आहे आणि मुंबईत आपला प्रभाव दिसायला पाहिजे असं अजित पवारांना स्वतःला वाटतं, तो प्रभाव पडत नाहीये. पण हे सगळं होत असताना तुम्ही निवडणुका लढवताय, लोकांशी संपर्क साधताय, मुंबईत राष्ट्रवादीचा प्रभाव का पडत नाही? संजय भाऊ, तुम्ही अध्यक्ष आहात. नाही नाही, असं काही नाहीये, प्रभाव आहे, पण ते आम्ही मतदानामध्ये कन्वर्ट करायला कुठेतरी आमची कमी पडतो, पण आता आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे, संघटना चांगल्या पद्धतीने बांधली आहे, सर्व नेते मंडळी आता लक्ष देत आहेत. अगोदर असं विचार करायचे बाबा मुंबईमधून काहीच मिळणार नाही, मुंबईमध्ये काहीच होणार नाही, अशा ह्याच्यात होते. खासदारकी आपल्याकडे आली, त्यामधून संघटनाही चांगली वाढली, सर्व नेते मंडळींनी जे साहेबांनी मला जबाबदारी दिली, पवार साहेबांनी, अजितदादांनी, सर्व नेते मंडळींनी जी जबाबदारी दिली आहे ते काहीतरी करायच्या हेतूने दिलेली आहे आणि ते मी आणि सर्व माझे साथीदार पक्षातले सर्व नेते मंडळी आणि सर्व मिळून आम्ही ह्यावेळी काहीतरी वेगळं घडून रिझल्ट देऊ त्यांना. या ठिकाणी ईशान्य मुंबईचा जर आपण विचार केला तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून, भले ती अर्धवट काढलेली असतील, पण भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून मोठ्या नेत्यांना जेरीस आणून किरीट सोमय्यांनी धमाल उडवून दिली होती, तर गेली 35 वर्ष आंदोलन करणाऱ्या मेधा पाटकर तुमच्या विरुद्ध लढत आहेत. पण तरीही ही सगळी दलित मुस्लिम बांधवांची ताकद, इथल्या अनेक मराठी माणसांची ताकद ही देखील तुमच्या समोर आहे. काय तुमचा मुकाबला कोणाशी आहे? मुकाबला असा काही नाही आहे, आम्ही इलेक्शन 100% जिंकणार आहोत आणि मी माझा वेळ लोकांच्या कंप्लेंट करप्शन बाहेर काढलं पाहिजे, सर्व केलं पाहिजे, कुठली गोष्ट करायची त्याला कुठेतरी त्याला निर्णयावर नेलं पाहिजे, पूर्णत्वाला नेलं पाहिजे. मी जे काम हाती घेतो ते पूर्णत्वाला नेतो
अर्धवट नुसतं कंप्लेंट करून ते अर्धवट सोडत नाही आणि वेळ वाया घालत नाही. मी तोच वेळ जो कंप्लेंट करायचा कोर्टात जायचं तो वेळ मी लोकांच्या कामासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या फायद्यासाठी, लोकांना लोकांची सेवा करण्याकरता देतो. त्यामुळे ही लोक प्रेम करतात. मी वेळ माझा ऑफिसमध्ये कंप्लेंट करण्यामध्ये, RTI टाकण्यामध्ये, कोर्टात मागे लागण्यात करत नाही. जे करायचं आहे ते लोकांसाठी करायचं आहे. आणि मेधाताई चांगल्या कार्यकर्त्या आहेत. त्या आता राजकारणात आलेल्या आहेत. त्यांना आता राजकारणाच्या बाहेर राहून, इलेक्ट्रल पॉलिटिक्स वेगळं आहे, बाहेर राहून आंदोलनं करणं खूप नाही सोपं नाही. आंदोलन करणं ही कठीण गोष्ट आहे. लोकांना एकत्र ठेवणं करणं, नेते असं म्हणतात की आंदोलन करताना काय आंदोलन करणं सोपं असतं, नाही नाही आंदोलन करणंही कठीण असतं. आंदोलन करणंही म्हणजे लोक आपल्या बरोबर हवं आहे, मुद्दे हवं आहेत, माहिती व्हावी आहे, त्याच्याबद्दल अभ्यास असावा आहे, ते सर्व गोष्टी लागतात आणि पुढे चालू ठेवावं लागतं. पण ते आंदोलनही तसंच आहे, कुठेतरी पूर्णत्वावर नेवावं लागतं. आंदोलन अर्धवट सोडत नाही. आम्ही आंदोलन करतो पण त्याला काहीतरी मार्ग असतो आणि कुठेतरी नेऊन त्या रिझल्ट देतो लोकांना, लोकांच्या फायद्यासाठी करतो. नुसतं आंदोलन करायचं आणि अर्धवट सोडायचं, गुजरातमध्ये अर्धवट सोडायचं, मध्य प्रदेशमध्ये अर्धवट सोडायचं, मुंबईत येऊन गोळीबारमध्ये अर्धवट सोडायचं, इथे शिवाजीनगरमध्ये येऊन अर्धवट सोडायचं, असं नाही करत. आम्ही जे करतो ते पूर्णत्वाला नेतो. आणि संघटना आता ताई आलेल्या आहेत, ताईंच्या मी त्यांना वारंवार शुभेच्छा देतोय, त्यांना वेलकम करतोय. पण अजून संघटना बनायची आहे. आपच्या लोकांना दिल्ली ती लोकांनी संधी दिली होती, पण त्या संधीचं त्यांनी काय केलं, सोडून पळाले. खोटे आश्वासनं देणं जे पुरं होऊ शकत नाही. काहीतरी बाबा आपल्या प्रियसीला चंद्र आणून तुला देतोय असं करण्यासारखं आहे का, मुलाला चंद्र आणून देण्यासारखं करतोय. चंद्र खरंच आणून देऊ शकतो का, नाही हे सर्वांना माहिती आहे. पण लोकांनी त्यांच्या भूलथापानं गेले, मतदान दिलं, सत्तेवर आणलं, पण काय केलं त्यांनी, सोडून पळाले. तसंच इथे त्यांची संघटना नाही आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना एवढे गेले अनेक वर्ष, काँग्रेसचं एवढे 100 वर्षाचं अधिक संघटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी एवढे वर्ष सत्तेत असून नसून चांगल्या लोकांची सेवा केलेली आहे. हे सर्व रिझल्ट एका दिवसाचं काम नाही, हे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि आम्ही त्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे राहून लोकांच्या अडीअडचणीत, सुखादुःखात जाऊन, सर्व कामात जाऊन, आणि जे सामाजिक कामाबरोबर शैक्षणिक काम आहे, लोकांच्या क्रीडा आहे, खेळ आहे, या सर्व गोष्टीत लक्ष देतो. आम्ही नुसतं आंदोलन का, नुसतं RTI याच्यावर नाही. लोकांना सर्व काय पाहिजे, शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितलंय 20% राजकारण करायचं, 80% समाजकारण करायचं, आणि त्याच्याबरोबर खेळांना प्राधान्य द्यायचं, खेळाडूंना प्राधान्य द्यायचं, जे टॅलेंट आहे लोकांची ती बाहेर आणायची, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही. हे सगळं होत असताना गेल्या काही दिवसांमध्ये मी पाहतोय शरद पवारांनी स्वतःहून या मतदारसंघात तुमच्यासाठी लक्ष घातलंय, काय येते? कारण भांडूपमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यानंतर परवा त्यांनी लाला कंपाऊंडमध्ये एक सभा घेतली आणि तिथेच त्यांनी वादग्रस्त गोष्टी, म्हणजे तिथेच त्यांनी स्वतःभोवती बातमी राहील आणि बातमीत संजय पाटील राहील, हे पाहिलं काय? नाही, असं काही नाहीये. साहेबांचं कुठलाही माझ्यावरच नाही, साहेबांचं सर्वच जे उमेदवार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, तिकडे जातीने लक्ष असतं. साहेब कुठलं काम घेतात हाती तर ते पूर्णत्वाला नेतात. आणि माझ्यासारख्या अनेक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांनी देशाच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आणून खूप मोठं केलेलं आहे. आणि साहेब आम्हाला नुसतं इलेक्शनला उभं करून देत नाही, पुढेही निवडून आल्यावरती कसं काम करायचं, कुठल्या पद्धतीने लोकांची सेवा करायची, लोकांमध्ये कसं जायचं, कुठल्या पद्धतीने लोकांचे कामं झाले पाहिजे, अधिकाऱ्यांबरोबर कसा संवाद साधायचा, कसं काम करून घ्यायचं, हे सर्व वारंवार सांगत असतात, लक्ष देत असतात. आम्ही काय करतो त्याच्यावर लक्ष देतात. आणि ते जातीने लक्ष देऊन निवडून नुसतं आणत नाही, पुढेही लोकांचे कामं झाले पाहिजे याची खबरदारी घेतात. मुंबईमध्ये गेल्या वेळेला ईशान्य मुंबईतून तुम्ही विजयी झाला होतात, 6 पैकी 1 जागा तुम्ही जिंकली होती आणि राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन तुम्ही दिल्लीला गेला होतात. मुंबईतला एकमेव खासदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं. आता ते पुन्हा होऊ शकतंय? हो, नक्की होणार. हो, नक्की निवडून येणार. निवडून येणार नक्की. हो, 100%. कारण वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलं जात आहे. अशा वेळेला संजय पाटील हे फक्त झोपडपट्ट्यांमध्ये आणि सामान्य लोकांच्याकडे पोचत आहेत असं चित्र बघायला मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला जितके पवारसाहेब ऍक्टिव्ह झालेत तितके तुमचे सहकारी, म्हणजे सचिन अहिर असतील, प्रसाद लाड असतील, गणेश नायडू असतील, ही सगळी मंडळी तुमच्यासारखी साठी काम करत आहेत. त्यांना भीती वाटते म्हणून काम करतात की प्रेमापोटी काम करतात? नाही 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 नाही, त्यांचं सर्वांनी आपली आपली जबाबदारी. आमच्या इथे, माझ्याकडे आणि आमच्या पक्षात सर्व आम्ही कामं वाटून घेतो, एका वेळेस कुठली जबाबदारी देत नाही.
मला हात जोडायचे आहेत, मला लोकांना भेटायचे आहे, लोकांचे कामं करायचे आहेत, त्या पद्धतीने मीडिया वेगळं आहे, सर्व वेगळं आहे, सर्व आम्ही डिपार्टमेंट्स वाटून घेतलेले आहे आणि सर्व हे टीमवर्क आहे, सर्व मिळून आम्ही काम करतो आणि सर्व वाटून घेतो, त्यामुळे एकाच व्यक्तीवरती लोड नाही आहेत. आम्ही काम जसं त्यांचं काम असेल तर मी जातो, माझं काम असेल तर ते येतं आणि नुसतं माझ्या प्रेमापोटी नाही, पक्षाच्या प्रेमापोटी, शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी आणि लोकांनी जो विश्वास केलाय लोकांच्यासाठी आम्ही सर्व मिळून करतोय आणि सर्व एकत्र येऊन काहीतरी रिझल्ट आणण्याकरता हे सर्व मिळून आम्ही काम करतो. गेल्या वेळचा पराभव हा तुमचा खूपच निसटता होता, जवळपास 3000 आजूबाजूच्या फरकाने तुम्ही विजयी झाला होता. या वेळचा पराभव किंवा या वेळचा विजय याच्याबद्दलचा अनालिसिस, किरीट सोमय्या असतील किंवा या संदर्भातले जे काही निकाल असतील, तुम्ही काय नेमकं डोक्यात ठेवून चाललेलात? बघा, जिंकणार तर आहोत आम्ही. गेले 5 वर्ष नुसतं मी नाही, मी आपल्याला वारंवार सांगतो की बाबा हे टीमवर्क आहे. आम्ही सर्वांनी मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक एक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, लोकांच्या अडीअडचणीत गेले, लोकांची सेवा केली, लोकांनी जे काही कामं सांगितलेत ते कामात धावून गेलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत, लोकांचे कामं घेतले ते परत 100% तर कामं कोणच करू शकत नाही. आणि जे प्रयत्न करून आम्ही म्हणजे मनापासून प्रयत्न करून सर्व प्रकारे वरिष्ठांची मदत घेऊन जे कुठे शक्य झालं तिकडे साहेबांची मदत लागली. आता रेल्वेच्या समस्या होत्या, तिकडे साहेब स्वतः मंत्र्यांना बोलून, रेल्वे मिनिस्टरना बोलून का प्राईम मिनिस्टरकडे जाऊन, नुसतं मलाच नाही सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन जात होते. असं सर्व करून आम्ही ते समीकरण जुळून आणतो आणि एवढं जे मेहनत केलेली आहे, जे स्टेट गव्हर्नमेंटनी जी पॉलिसीज आहे, म्हणजे 2000 कायदा असेल झोपडपट्ट्यांसाठी का 2013 ट्रान्सफर पॉलिसी असेल का फूड सिक्युरिटी बिल आहे, RTI आहे, सर्व गोष्टी ज्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे जो लोकांना फायदा झालेला आहे आणि त्यामुळे लोक आमच्या बरोबर आहेत. लोकांना माहीत आहे काम कोण करतं आणि नोंद थापा कोण मारतं आणि कोण येतं. नुसतं इलेक्शन आलं का आम्ही लोकांपर्यंत जात नाही, इलेक्शन ज्या दिवशी संपतं मग ते रिझल्ट जिंकू दे का हरू दे, सर्व कार्यकर्ते पुन्हा लोकांच्या सेवेत लागतात. नाहीतर मग नुसतं इलेक्शन लढायचं, 4.5 वर्ष दिसायचं नाही, शेवटचे 2-3 महिने 6 महिने तिकीट मिळतं का नाही याचा भरोसा नसतो, तिकिटासाठी धावायचं नाही त्यांच्या मागे आणि मग तिकीट मिळालं का मग कुठेतरी जाऊन रेल्वेचं प्लॅटफॉर्मचं माप घ्यायचं, कुठेतरी रेल्वे सिग्नलवर चढायचं, कुठेतरी लोकांना सकाळी 6 वाजता जाऊन भेटायचं, कोणाबरोबर फुटबॉल खेळायचा, कुठे व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करायचा, कोणाच्या घरी आंघोळ करायची, कोणाच्या घरी नाश्ता करायचा, हे आम्ही सर्व सगळे पब्लिसिटी स्टंट आहेत असं वाटतं तुम्हाला? पब्लिसिटी स्टंट नाही तर मग काय, हे जर करायचंच असतं तर पूर्ण 5 वर्ष केलं पाहिजे ना. लोकांना हे स्टंट नको आहे, ठीक आहे थोड्याफार मीडियासाठी दिसण्याकरता का पेपरमध्ये फोटो येण्याकरता ते ठीक आहे, पण लोकही आता एवढे नाही, लोक एवढे काय हे नाही आहे का बाबा यांच्या भूल थापाना आणि ह्या सर्व नाटकाला जाणार. नाचणं विनोदी कुठला माणूस विनोद करतं, जोकरला तेवढं बघून हसायचं बरं आहे पण जोकरला मत नाही देत कोणी, मत कोणाला देतं? जो काम करतो, जो अडीअडचणीत येतो, पूर्ण 5 वर्ष तुमच्या समोर असतो, तुम्हाला मदत, तुमची मदत जेव्हा तुम्हाला मदत लागते तेव्हा तुमच्या मदतीला धावून येतो. तुम्हाला जेव्हा कुठल्याही पद्धतीची हॉस्पिटलची असू दे, पोलीस स्टेशनची असू दे का दुसऱ्या कसल्याही अडीअडचणीत तुम्हाला धावून येतो. लोक त्याला करतात नुसतं येऊन जोकर सारखं नाचलं का दांडियात येऊन नाचलं हा पण या सगळ्या मतदारसंघामध्ये संजय भाऊ बघा, म्हणजे आता इथे साधारण 34 डिग्री टेम्परेचर आहे, आपण गाडीत बसलोय आणि इथून आपण निघायच्या वाटेवर आहोत, पण इथे तुमचे कार्यकर्ते तुमची वाट बघतायत. या मतदारसंघामध्ये मराठी आणि अमराठी वाद उभा राहिलाय, सगळीकडे प्रिंट मीडियामध्ये ते छापून येते, टेलिव्हिजनमध्ये ते चर्चेलं जात आहे, नाक्यावर चहाच्या ठेल्यावर त्याच्याबद्दल बोललं जात आहे. खरंच इथे मराठी अमराठी वाद उभा राहिलाय काहीतरी? देर इज नो स्मोक विदाउट फायर, कुठेतरी काहीतरी चाललंय म्हणूनच हे चाललंय. आपल्यासारखे मीडियाचे सर्वच लोक आणि जिकडे जातोय तिकडे लोक विचारतात ह्या गोष्टीबद्दल. लोकांना असं म्हणतात मनसेचा उमेदवार नाही म्हणून कोण बोलतं बाय वाईट आहे, कोण बोलतं बरं आहे. माझं आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं आणि सर्व नेते मंडळीचं आणि सर्वांचं माझा ठाम विश्वास आहे, मराठी माणूसही जाणकार आहे, तो भुला थापाना जाणार नाही. बरोबर आहे, इथे इथे मनसे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मुंबईतला हा भाग ओळखला जातो, मिनी कोकण म्हणून भांडूपकडे पाहिलं जातं, अशा वेळेला हा कोकणी माणूस सगळ्या तुमच्या बरोबर कसा काय आला, काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? नाही नाही, एका दिवसात काय कोण जादू नाही करत, कोकणी माणूसही हुशार आहे. कोकणाबरोबर आम्ही पण मुंबई कोकणाचाच एक भूमिपुत्र आहात, कोकणातले लोक प्रेम करतात तर पूर्णपणे करतात आणि आम्ही त्याच पद्धतीने
त्या प्रेमाचा स्वीकार करतो, प्रेमाचा स्वीकार नाही करत, म्हणून म्हणून हा मराठी अमराठी वाद उभा राहिला. नाही नाही नाही, हा वाद आहे की हा तुमचा USP आहे? नाही, वाद नाहीये. मराठी माणूस, मराठी मतदाराला माहित आहे का काय करायचं, आणि मराठी मतदार वेळेवर चांगला निर्णय घेईल. हा मराठी मतदार वेळेवर चांगला निर्णय घेईल असं संजय दीना पाटील म्हणतायत, हे तुम्ही राज ठाकरेंच्या मैत्रीमुळे म्हणताय? राज ठाकरेंची तुमची मैत्री आहे हे बोललं जातं, काय खरं आहे काय खोटं? नाही नाही, राजसाहेब सिनियर नेते आहेत, विद्यार्थी दशकापासून ते विद्यार्थी संघटनेचे नेते होते, मी विद्यार्थी संघटनेत काम करत होतो. सर्वच पक्षाचे लोक हे महाराष्ट्रात एक वेगळं राजकारणाला हे, कोणी असं म्हणजे एवढा सुसंस्कृतपणा आहे असं तुमचं म्हणणं आहे? मित्र, पण ही व्यक्तिगत मैत्री आहे काय आहे? विद्यार्थी संघटनेपासून संबंध तर येतातच, देवाणघेवाण होते विचारांची, संबंधांची, येणं जाणं असतं, अडीअडचणीत कधी. मला थेट प्रश्न संजय दीना पाटलांना विचारायचा आहे. हा प्रश्न आजपर्यंत त्यांना कोणी विचारला नाही आणि त्यावर त्यांनी सफाई दिली नाही. ज्या वेळेला अबू असीम आझमीच्या विरोधात विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये राज ठाकरेंनी तोफ डागली आणि त्यानंतर त्यांना भडकाऊ भाषणाबद्दल अटक करण्यात आली, त्यावेळेला गाडीत तुम्ही राज ठाकरेंबरोबर होतात, हे खरंय की खोट आहे? नाही नाही, कोणालाही कुठल्याही मित्राला का कुठल्याही, नुसतं मराठी माणूस म्हणून नाही, कुठल्याही माणसाला अडचण आली आणि कधी अडचणीत माझा का साहेबांनी आम्हाला सांगितलंय, कोणालाही कुठे अडचण आली, कोणी त्रास आहे, किती छोटा माणूस असू दे का किती मोठा माणूस असू दे, आपल्याकडून काय होऊ शकतं, मी काय जाऊन तिकडे सोडवू शकत नव्हतो का, मी काय त्यांना बाकी मदत करू शकलो नव्हतो, पण त्यांना जाऊन एक न्यायालयापर्यंत घेऊन येणारी जी पोलिसांची गाडी होती त्या गाडीत तुम्ही होतात, तेव्हा तुम्ही आमदार होतात? होतो, आमदार होतो, मी गेलो होतो त्यांना त्यांच्या बरोबर, पण हे कुठल्या पक्षाचं राजकारण नाही का, राजकारणाचा भाग नव्हता, एक संबंध होते, त्यामुळे मला असं वाटलं का बाबा मी अशा वेळी जेव्हा अडचणीची वेळ होती, त्यांना माझ्यासारख्या व्यक्ती त्यांच्याकडे खूप मित्र आहेत, खूप मंडळी आहेत, त्यांचा पक्ष एवढा आहे, त्यांची ताकद एवढी आहे, मला असं वाटलं का मी गेलं पाहिजे आणि तिकडे मी त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. हे शरद पवार साहेबांना माहित होतं तुम्ही राज ठाकरेंच्या बरोबर गेला ते? त्यावेळी नव्हतं, पण जेव्हा बघितलं तेव्हा त्याने, मी त्यांच्या विरुद्ध काय असं काही नाही, पण साहेबांनी सांगितलंय का कोणालाही जेव्हा मदत लागली अडी अडचणीत असला, मग कुठला पक्ष जाती धर्म बघायचा नाही, ज्यावेळी गरज असते तेव्हा जायला पाहिजे, साहेबांची शिकवण आहे, त्याचप्रमाणे त्याच त्या शिक्षण त्या शिकवणीनुसार तुम्ही गेलात खरं, पण आता जवळपास 7 वर्षानंतर मनसेचे जे मनसैनिक आहेत ते त्या प्रेमातून आणि त्या दोस्तीच्या सगळ्या दोस्तान्यातून उतराई होऊन तुम्हाला मदत करतायत? हे मी असं सांगणं कुठलं बरोबर नाहीये, त्यांनीच ठरवायचंय काय करायचं, आणि मला म्हणजे खात्री नाही, अपेक्षा आहे का त्यांनी मदत करावी, त्यांनी मदत करतील, हे तर झालं मनसेबद्दल, पण शिवसैनिकही तुम्हाला मदत करतायत आणि शिवसैनिकही तुमच्या बरोबर आहेत असं एक चित्र भांडूप मध्ये फेरफटका मारल्यानंतर दिसतंय, काय आहे म्हणजे ये अंदर की बात है शिवसेना मनसे भाऊ के साथ है असं आहे का? असं असं मी म्हणजे असं काही नाहीये, आम्ही एक दुसऱ्याची मदत लागतेच, म्हणजे इलेक्शनला सोडून दे, इलेक्शनला त्यांचा पक्ष आहे, त्यांनी त्यांचं करा, त्यांचे नीतीधर्म वेगळे आहे, आम्ही आमचं वेगळं आहे, पण तरी अडी अडचणीत आम्ही एक दुसऱ्याच्या धावून येतो. अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाला मदत करत नाही, किंबहुना कार्यकर्त्यांची कामं करताना तो कुठल्या पक्षाचं हे बघितलं जातं. तुम्हालाही जेव्हा तुमचे कार्यकर्ते असं सांगतात की संजय भाऊ हा राष्ट्रवादीचा नाहीये, हा शिवसेनेचा आहे, तर तुम्ही त्याला अगदी आवर्जून मदत करता, हे काय आहे? हे निवडणुकीसाठी केलेलं लॉबिंग असतं? नाही नाही, निवडणुकीसाठी काहीच नाही, असं निवडणुकीचं काहीच याच्यात संबंध नाही, अडी अडचणीत आणि लोकांना जेव्हा मदत हवी आहे का कुठल्याही कामात, म्हणजे सामाजिक कामात का कुठल्या शैक्षणिक कामात का कुठल्या चांगल्या कामात मदत करणं हे म्हणजे माझंच नाही, तेही मला मदत करतात, मी त्यांना मदत करतो, आणि समाजाला जे पाहिजे, जर आम्ही भांडतच राहिलो तर कामं होणार कशी, एक दुसऱ्याची मदत नुसतं बाबा इलेक्शन पुरतीच नसते, काही इलेक्शनलाच वाद नसतात, वाद नंतरही असतात, पण जेव्हा लोकांची कामं येतात तेव्हा त्या लोकांच्या कामासाठी सर्व पक्षाची लोकं, आणि ह्या मतदारसंघात आणि भांडूप आणि मुलुंड घाटकोपर इथले सर्वच पक्षाचे लोक, कुठलंही सामाजिक काम असेल, कुठलंही लोकहिताचं काम असेल, तेव्हा सर्व आम्ही पक्षाचे लोक, सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्या कामात.
हे सगळं होत असताना तुम्ही इथे तुमचा जो फंड आहे किंवा तुमचा जो खासदार निधी हा प्रामुख्याने पेवर ब्लॉक, त्याचप्रमाणे छोटे रस्ते, सर्व्हिस रोड, गल्लीतली कामं याच्यासाठी केली. एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्ही आणला नाही, तुमच्यावर टीका होते भाऊ. नाही नाही, असं काही नाहीये. मोठ्या प्रोजेक्ट साठी ही खासदार निधी आहे किती, त्याच्यात हा मोठा प्रोजेक्ट होणार नाही. मोठ्या प्रोजेक्ट साठी सरकारकडून निधी मागितलेली आहे आणि खूप ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आता जे लोकांची अपेक्षा असतात ते नगरसेवकांकडून तेच असतात, आमदारांकडून तेच असतात, खासदारांकडून तेच असतात. लोकांना वाटतं बाबा मी तुला मत दिलंय, मग ते नगरसेवकाकडून काम होऊ दे, खासदारांकडून काम होतोय, आमदारांकडून काम होतंय. लोकांना ते फरक ते होतं, मग मी तुला मत दिलंय, मला मदत केली पाहिजे. म्हणून ते शौचालय असू दे, नळाचं असू दे, गटार असू दे, लोक तीच जी नगरसेवकाकडून अपेक्षा करतात तीच खासदारांकडून करतात. ते करणं गरजेचंच आहे. त्याबरोबर मोठे प्रोजेक्ट आणलेले आहेत. आम्ही ESIS हॉस्पिटल आहे मुलुंडला, तिकडे खूप या मतदारसंघात हॉस्पिटलची खूप गरज आहे. 160 कोटी रुपये सरकारच्या निधीतून, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने तिकडे एक नवीन हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तिकडे येणार आहे. ते आम्ही प्रयत्न करून ते आणलं आहे. दुसरं रुणवाल, मी नेहमी वारंवार डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याबरोबर ह्या ज्या इथे ह्या विभागात ज्या फॅक्टरीज बंद होत्या, फॅक्टरी बंद झाल्या आणि तिथे हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस झाले, पण या सगळ्यांसाठी रेल्वे स्टेशन ही जी एक प्रमुख गोष्ट आहे तिला तुम्ही न्याय देऊ शकलेला नाहीये. त्याच्या बाहेरचा परिसर हा सतत फेरीवाल्याने गजबजलेला असतो आणि किंबहुना तुमच्या आशीर्वादामुळेच ती फेरीवाल्यांची बजबज पुरी झाली आहे अशी तुमच्यावर टीका केली जाते विरोधकांकडून. नाही नाही, असं काही नाहीये. आम्ही फेरीवाल्यांसाठी वेगळं एक हे बनवलेलं आहे, मार्केट बनवलेलं आहे. जे रस्ते छोटे आहेत त्यांच्यासाठी एक आम्ही भांडुपच्या खास करून आणि PAPs आहेत, म्हणजे जे LBSचे रोड वाइंडिंगसाठी आम्ही 250 PAPs तिकडे ॲडजस्ट होतील असं एक चांगलं मार्केट बनवलं होतं. पण त्या मार्केटचं पूर्ण 200 PAPs आणि छोटे मोठे स्टॉलवाले हे सर्व तिकडे ॲडजस्ट होणार होते, पण ते न आमच्यासाठी बनवलं, म्हणजे भांडुप मुलुंड घाटकोपर विक्रोळीसाठी बनवलं. आणि ते ना त्यांना न देता MMRDA ने ते सर्व जे मिठी नदीच्या जे लोक होते तिथे PAPs होते त्यांना इकडे सर्व दिल्यामुळे ही अडचण झाली. नाहीतर हे सर्व क्लिअर झालं असतं आणि ही अडचण झाली नसती. आता जोपर्यंत त्यांना पर्याय देत नाही तोपर्यंत त्यांना हकलू तर शकत नाही. ते माझ्या काय कोणाच्याही शक्यत नाही. ते जायला तयार आहेत आत्मदी व्हायला, पण त्यांना जे दिलं होतं ते दुसऱ्याला दिल्या कारणाने ही अडचण निर्माण झाली. पण ही अडचण कधी दूर होऊ शकते? किंबहुना इथून भांडुपवासियांना सुटकेचा किंवा मोकळा श्वास किंवा घेता येऊ. आता लवकरात लवकर आता खार जमीन जर ताब्यात आली, खार जमीनची पॉलिसी आली, खार जमीन लवकरात लवकर आली, डेव्हलपमेंट तिकडे सुरू झालं, तरच मग तिकडे होऊ शकतं. नाही तर खाली जमीन खूप कमी राहिलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी POPs आहेत सरकारच्या तिकडे आम्ही ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ते अशा ठिकाणी जिकडे काय धंदा होऊ शकत नाही म्हणून ते लोक जायला तयार नाहीत. लोक जायला तयार आहेत पण कुठे असं एक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना धंदा होईल का राहू शकतील अशा ठिकाणी जर दिलं तर लगेच होईल. आम्ही 2-3 जागे प्रपोज केलेल्या आहेत, त्या जर आता इम्प्लिमेंट झाल्या तर लगेच जायला लोक तयार आहेत. येणाऱ्या 5 वर्षासाठी संजय दीना पाटील या खासदाराचा अजेंडा काय असणार आहे? जे काही कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करायचे. शिवाजीनगरचा पाण्याचा प्रश्न जे 100% नाही सॉल्व्ह झालाय, 70% झालाय, तो 30% जो राहिलाय तो सॉल्व्ह करायचा. रिडेव्हलपमेंटचे जेवढे अडचणी आहेत त्या दूर करून लोक लवकरात लवकर ते रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट झाले पाहिजेत. जे जे LBS मार्ग मोठा झाला पाहिजे, ज्या ज्या सुखसुविधा आहे, गार्डन्स आहेत, आम्ही खूप ठिकाणी गार्डन्स बनवलेत, अशा अजून खूप ठिकाणी ओपन लँड्स आहेत, त्या एन्क्रोच न होऊ याच्यासाठी काळजी घ्यायची आहे. आम्ही 15-16 ठिकाणी गार्डन्स बनवलेले आहेत, ओपन जिम्स बनवल्यात मुलांना त्याचा लाभ घेण्याकरता, जिमनॅशियम्स बनवले, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस बनवायचं आमचा जेव्हा ते जागा उपलब्ध होईल खार जमीन तेव्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोठं आणि एज्युकेशन हब बनवायचा जो स्वप्न आहे, म्हणजे पवारसाहेबांनी त्याच्यात मदत करतात, पवारसाहेब ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या अंडर त्यांच्याकडेच होतं, तर त्यांनी ते प्रपोज केलेलं आहे. आणि कमी दरात स्वस्त दरात फ्लॅट ह्या मुंबईच्या लोकांना उपलब्ध हो, ह्या मतदारसंघातले POPs तिकडे जातील आणि स्वस्त दरात उपलब्ध हो त्यासाठी ते जमिनीचा खार जमिनीचा वापर होईल याच्याकडे प्रमुख लक्ष असणार. मोठ्या प्रमाणात भांडुपमध्ये कोकणी भागातला माणूस आहे, कोकणी माणूस आहे, पण त्याच्या कोकण रेल्वेचा प्रश्न हा अगदी या संपूर्ण पट्ट्यातल्या खासदारांना सोडवता आलेला नाही. नाही नाही, आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात बाकी सर्व म्हणजे दुसऱ्याही खासदारांनी सर्व म्हणजे आनंद परांजपे असू दे का संजीव नाईक असू दे या सर्वांनी मिळून आणि महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या खासदारांना घेऊन आम्ही जे जे वारंवार प्रश्न म्हणजे कोकणाचा प्रश्न असू का दुसरा प्रश्न असू दे, कोकणासाठी गाड्या भांडुपमध्ये थांबल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सर्व गाड्या भांडुपमध्ये थांबणार, त्या गाड्या हो थांबणार आहेत साहेब, प्रपोज झालेलं आहे ते अजून
खूप थांबतात आहे, जे अजून थांबायचे आहेत ते आता इट इज इन पाईपलाईन म्हणजे प्रोसेसमध्ये आहे, तेही होणार आहेत. कांजूरचं स्टेशन रिवॅम्प करायचं पूर्ण आता फर्स्ट फेज चालू झालेली आहे. एक सुसज्ज आणि वेगळं मॉडेलचं स्टेशन तिकडे तयार होणार आहे. भांडूप हेरिटेज आणि याच्यामध्ये घेतलेलं आहे भांडूप स्टेशन, तिकडेही डेव्हलपमेंट आणि तिकडेही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते व्हाईस सुरू होणार आहे. हे पाईपलाईनमध्ये पण अजून याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा खासदार व्हावं लागेल. पण या खासदार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पक्षामध्ये अनेक विरोधक असतात, अनेक लोकांना महत्वाकांक्षांचे पंख असतात. अशा वेळेला धनंजय पिसाळांसारखे तुमचे विरोधक या निवडणुकीमध्ये काम करतायत. तुम्हाला असं वाटतं की ही सगळी विरोधक मंडळी असतील किंवा पक्षातली हितचिंतक मंडळी असतील ही एकत्र आल्यामुळे तुमचा विजय सोपा होतोय? नाही नाही, असं कोणी विरोधक नाही. आणि आपण त्यांचं नाव घेतलं ते माझे एकदम जवळचे सहकारी आहेत. आजपासून ना गेले अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने ते नगरसेवक स्वतः म्हणून काम करतात आहे. राजकारणात माझ्यामुळे आलेत ते आणि माझ्याबरोबर चांगले संबंध आहे. कधी माझे त्यांचे संबंध कधी खराब झालेले नाहीयेत. चांगलं काम करतात आहेत. आमच्या लीडर ऑफ कॉर्पोरेशन आहे आमच्या इथे आणि चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. नुसतं ह्या त्यांनी त्यांचा वॉर्ड चांगला बांधलेला आहे. चांगलं त्यांच्या मिसेसही चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले. आता तिसऱ्यांदा वेळ ते निवडून आले म्हणजे त्यांच्या घरात तिसऱ्यांदा नगरसेवक पद आहे आणि ते चांगले नेहमी चांगल्या पद्धतीने काम करतात आहे आणि माझ्या बरोबर आहेत ते नेहमी. ईशान्य मुंबईतून संजय पाटीलांसमोर असलेलं आव्हान काय? मेधा पाटकर की किरीट सोमय? नाही नाही, आव्हान कसलं? आव्हान कुठल्या पद्धतीचं नाही. आम्ही कुठल्या पद्धतीने पुढचे कामं कसं करायचे? हे इलेक्शन आता संपलं 16 तारीख, आपण इथे आहोत, मी इथे आहोत. 16 तारखेला रिझल्ट जेव्हा येईल तेव्हापासून परत वेगळ्या जोमाने जोशाने काम परत सुरू करायचं आणि खासदार म्हणून नवीन काय काय करायचं आणि लोकांची कशी सेवा करायची याच्याकडेच लक्ष आहे. हे विरोधक विरोधक काय नाही आणि कोणी असं कॉम्पिटिशनमध्ये नाही आहे. लोकांना बरोबर माहिती आहे का कोण त्यांच्यासाठी अडचणी धावून येतो, कोण काय करतं, कोण बोलतो कोणाची वेव आहे, कोण बोलतं काय सामाजिक कार्य करतं. सर्वांना सर्वांचं काम माहिती आहे आणि लोकांना माझं काम माहिती आहे. हे आहेत संजय दीना पाटील. संजय दीना पाटील यांचा USP आहे दिलखुलास हसणं आणि समोरच्या माणसाच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलंसं करणं. किंबहुना त्याच त्यांच्या आयडियामुळे जे विरोधक आहेत ते उल्लू सारखे उडून जातील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण हा सगळा टेम्पो ते किती वेळ कायम ठेवतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि त्यावरच अवलंबून असणार आहे मुंबईतला राष्ट्रवादीचा एकमेव खासदार राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत जाणार का नाही. संजय भाऊ, आपण आपला जो अमूल्य वेळ दिला, कार्यकर्त्यांची बाहेर खूप गर्दी आहे आणि सगळ्यांनाच तुम्हाला त्यांना भेटायचं आहे, पण त्यातही तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि या सगळ्या विषयावर भाष्य केलं त्याबद्दल आपल्याला लेमन न्यूजच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि आपण या निवडणुकीमध्ये विजयी व्हाल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. कॅमेरामन देवानंदसह मी राजेश कोचरेकर, लेमन न्यूज, मुंबई.